डॉक्टर मला आणखी किती दिवस राहावं लागेल इथे? लवकरच तुला डिस्चार्ज देऊ आम्ही. तुमचा नातू आजोबांच्या येण्याची वाट बघतोय. पांढरेनी ही नोटीस पाठवली आहे. आमचे मालक आहेत ना, ते आयऱ्या गैऱ्याशी बोलत नाही. मी नवजागरणचा पत्रकार आहे. आई त्यांना सांग मी सध्या ऑफिसचं काम बघत नाही. तेव्हा कामाचं काही बोलायचं असेल तर राजाराम काकांना भेटा म्हणा. एका प्रतिष्ठित घराण्यातल्या सुनेला किती प्रॉब्लेम्स असू शकतात हे मी समजू शकतो. नेमकं काय छापणार तुमच्या भूतकाळाबद्दल? या पेडा खा गेरे के ग. मास्तर अव मास्तर या तात्या. अव कशाचं पेड वाटतंय? या शाळेला अनुदान मिळालं वाटत. छेव माझ्या पुतणीला मुलगा झाला. अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद. कुठं अष्टीला असते वाटत? नाही नागपूरला. नागपूरला कुठेशी? धनाजीराव मानेंची सून आहे ती. वा 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 म्हणजे धनाजीराव आपला मित्रच नाही. व्याही पण आहेत की. मग कधी जाणार तिकडं? बघू अजून काही ठरवलं नाही. असं कस आजोबा झाला नातवाच तोंड नको का बघायला? खरंय तुमचं, पण मी तिकडे गेलो तर शाळेचं कोण बघणार? अहो शाळेचं काय, दोन दिवसांनी काही आणणार नाही बघा. हे बघा मास्तर तिकडे गेलात तर आमच्या जागेबद्दल पण जरा बोला की. तात्या समजा मी धनाजीरावांकडे गेलोच तरीही तुमच्या जागेसंबंधी काहीही बोलणार नाही, कारण ते माझ्या तत्वात बसत नाही. हे मी तुम्हाला आधीही सांगितलंय आणि आता पुन्हा सांगतोय. अहो पण या तुम्ही आता. हॅलो हर्षवर्धन साहेब. अहो मी नेहा मानेला भेटायला गेलो होतो. अहो तिने भेटायला नकार दिला आणि तुम्ही दिलेला बुके सुद्धा परत केलाय. काय ठीक आहे साहेब, तुम्ही बोलला होता की चांगली एक सणसणीत न्यूज मिळेल म्हणून. अहो न्यूजचं सोडा, ती भेटली सुद्धा नाही आणि आता आपल्या न्यूजचं काय? बरं ठीक आहे, मग केव्हा भेटू मी तुम्हाला? ठीक आहे चालेल साहेब, ठेवतो मी, बाय. यार बबन, आजकाल तुझी बायको त्या वकिलासोबत लई दिसते. रागवू नको भाऊ, एक आपला माणूस म्हणून विचारतो. नाही चौकशा करतोय रे. गप गुमान दारू पी, तुझ्या माझ्या संसारात ढवळाढवळ करू नको. हा अरे बाबा उगाच गैरसमज नको. हा हे बघ, तू एक आपला दोस्त आहे म्हणून सांगावं लागतं हे सगळं. हे बघ तू वकील काही चांगला माणूस नाही बरं का? अरे त्याची पहिली बायको जोडून मेली असं म्हणत्या. त्याच्याच आईनं तिला मारली. काय हो शपथ खरं सांगतो मी, शपथ विचार ना कुणाला बी विचार. अरे तो हर्षवर्धन भोसले नावाचा बिल्डर आहे ना, त्याच्या बायकोशी आता लफडे असं म्हणतात. बायकांच्या बाबतीत लय चालू माणूस आहे तू. तू तुझ्या बायकोला सांभाळ बाबा, नाहीतर तू सोड रे सोड. हे बघ सोड, पुन्हा जर माझ्या बायकोशी काय बोलला ना गाडीन तुला इथं काय चिडतो रे उगाच. नाही बोलणार बस, नाही बोलणार.
थातुवाई थातुवाई माझे बाळ माझे बाळ ए बाळ तू माझे शार्दूलराव लांबून खेळायचं बाळाशी लहान आहे की नाही ते हो मी लांबूनच खेळतो माझ मी हात बाळ अरे काय नातू आमचा अरे उठले वाटत राजे बाबा माझ बाळ हो 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 तुझा बाळ तुझा बाळ आणि आमचा नातू ए बघ 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 कशा हसतोय बघ बघ वा आता याच्या दुडूदुडू चालण्यानं आणि याच्या ओरडण्यानं सगळं घर असं दुमदुमून जाणार खरंच मधली कितीतरी वर्ष आमची अंधारात गेली हो पण आज घर भरून आलं अगदी खरंच पोरी तू मला काय दिलंस तुला कल्पना नाही येणार ग हा जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे मी खरंच आज आज मी आजोबा झालो काय काय बोलू मला सुचत नाहीये खरंच पोरी अरे लब्बाडा बघतोय बघ असं आजोबाकडे बघतोय बघ खेळणार 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 आजोबाची खेळणार असलं बा असलं बा असलं बसतोय बघ कसा भाऊजी तुम्ही थकला असाल मी चहा टाकू का तुमच्यासाठी नाही 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 वहिनी अजिबात नको माझ्या नातवाचं तोंड बघून थकू अगदी कुठल्या कुठे पळून गेला अगदी रसरशीत आयुष्य आमच्या वाट्याला आलंय ना आमच्या नातवाच्या बाललीला बघून आता अक्षरशः याच्या वयाचे आम्ही होऊन जाणार याच्याशी खेळता खेळता आमचा वेळ आता कसा निघून जाईल कळणार पण नाही ग बाबा मी पण हाताची खूप 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 खेळणार हो हो याला सगळं शिकवणार बाळाबरोबर गदामध्ये गोदा गोदा खेळणार तबडक तबडक मी बाबा झालो अरे हो बाबा झालो मी बाबा झालो हो हो अरे आई 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 बाबा बाबा बाळ बघितलंस आता बाळ बघितलं हा छान छान आहे ना हो हो बाबा माझ बाळ एकदम छान आहे छान आहे ना बाबा मी चित्र काढायचो चित्र तू बघ बघितलं होतस ना बाळाचं छान छान चित्र मी बघितलं माझ बाळ पण तसंच छान आहे तू जेव्हा बाळ होतास ना तेव्हा तू पण तुझ्या बाळासारखा छान छान होता असं मस्ती करायचा असं खेळायचा एकदम छान बाबा पण आता आता मी बाळ नाही आहे आता मी मोठा झालो आहे मोठा झालो बाबा मी बाबा झालो मी बाबा झालो बाबा मी बाबा झालो मी बाबा झालो काय काय बघतीय आधी दारू पिऊन नाही आलो घरी जेवायला घेते नको भूक नाही आहे असं काय करता खाऊन घे ना थोडस नको म्हणलं ना बघ तू
वकील काही चांगला माणूस नाही बरं का? अरे त्याची पहिली बायको जोडून मेली असं म्हणत्या. बायकांच्या बाबतीत लय चालू माणूस आहे तू. तू तुझ्या बायकोला सांभाळ बाबा. काय झालं? डोकं दुखतंय का? चेपून देऊ दे. चल दूर हो, चल. झोपली? हो आताच. मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. आत्ता? एवढ्या रात्री? कारण मी तुझ्याकडे जे काही मागणार आहे त्याचा विचार तू आत्तापासूनच करायला हवास. काय हवंय तुम्हाला? सांगतो. असं वरी आपलं लग्न होऊन 3 वर्ष झाली. आपली देवयानी सुद्धा आता 1 वर्षाची होईल. मला असं वाटतं की आपण आता दुसऱ्या मुलाचा विचार करायला हवा. काय? मला मुलगा हवाय. हो पण मी असं रे हे आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते सगळं बाजूला ठेवून सध्या फक्त देवयानीचा विचार कर. या जगात एकटं असणं ही भावना खूप भयानक आहे. माझं स्वतःचं सख्ख कोणीच नाही जगात ही भावना खरंच खूप वाईट आहे. मला स्वतःला कायम असं वाटतं की मला एक सख्खा भाऊ किंवा बहीण कोणीतरी असायला हवं होतं. ही सल कायमची राहिली आहे माझ्या मनात. पण आपल्या देवयानीचं तसं व्हायला नको असं वरी. तिच्याशी खेळायला बोलायला कोणीतरी असायला हवं म्हणजे तिला कधीही एकटं वाटणार नाही. आपल्या घराण्याला वारस हवा असं वरी. आणि तुम्हाला फक्त तूच देऊ शकतेस. मला मुलगा हवाय असा बरे. वारस हवाय घराण्याला. असा बरी काय हरकत आहे असं मी? शक्य नाहीये ते. का शक्य नाहीये? हे बघ, मी नवरा आहे तुझा, माझा हक्क आहे तो. त्या धनाजीला सुद्धा त्याच्या वेड्या मुलापासून नातू मिळू शकतो, मग मला का नाही? तुमचा माझ्यावर कसलाही हक्क नाहीये. आपल्यात फक्त नावापुरतं नातं आहे. आणि तुम्ही माझ्याकडून एका मुलाची अपेक्षा करताय? का करू नये? का करू नये? असं काय मोठं पाप केलं मी ज्याची एवढी मोठी शिक्षा देतेस तुम्हाला? काय केलं मी? पुन्हा पुन्हा तुमच्या गुन्ह्यांचा पाढा मला वाचायला लावू नका. बास ना आता, बास झालं ना आता. एक गोष्ट किती दिवस धरून ठेवणार आहेस तू? हे बघ, एकदा चोरी केली म्हणजे माणूस दरोडेखोर होत नाही. आणि माझा गुन्हा मान्य केला मी. 100 वेळा तुझी माफी मागितली, हात जोडले, पाया पडलो तुझ्या. इतकी कठोर वागू नकोस असं बरी. इतका वाईट नाहीये मी. नको वागोस इतकी कठोरपणे माझ्याशी. मग मलाही माझा सभ्यपणा सोडून भागावा लागेल. आजपर्यंत सगळं सहन केलं मी शांतपणे. पण एकदा जर माझं डोकं फिरलं ना तर काय?
तर काय कराल? सॉरी, उगाच वाद वाढवू नकोस. हे बघ, हे बघ, परिस्थिती खूप बदलली. आता मी सुद्धा खूप बदललोय. खोटं बोलता तुम्ही. तुम्ही अजिबात बदललेले नाही आहात. तुम्ही अगदी आहात, तसेच आहात. म्हणूनच तुम्ही त्या बिचाऱ्या नेहाला धमकी दिलीत ना तिच्याबद्दल पेपरात छापण्याची. म्हणूनच तिची तब्येत बिघडली. हे तुला कोणी सांगितलं? तिनेच सांगितलं. का असं वागताय तुम्ही? का तिच्या जीवावर उठलाय? हे बघ, तो माझ्या बिझनेसचा भाग आहे. त्यात तू मध्ये बोलायचं काम नाही. हो ना, मग तुम्हाला मी दुसरं मूल द्यायचं की नाही हा माझ्या इच्छेचा भाग आहे. तुम्ही त्यात मध्ये बोलायचं काम नाही. असं रे, ओरडू नका. आणि तुम्हाला दुसरं मूल हवंय ना, मग एखादी नवीन बायको करून आणा. आता मग फसवा ना दुसऱ्या एखाद्या नवीन शारदा राजेला. असं रे, दादा. काय काय तुला कळत नाही? दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये असं डोकवायचं नसतं ते. मला बाहेर काहीतरी आवाज आला म्हणून. हा, तो नसता ऐकवाला तरी तुला सवयच आहे मध्ये मध्ये अशी नाक खुपसण्याची. सॉरी, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. त्यावर नीट विचार कर, नाहीतर तुला माहितीच आहे मला जे हवं ते मी मिळवतोच. मग त्याकरता मला काहीही करावं लागलं तरी चालेल, पण जे हवं ते मी मिळवतोच. नेहाचं काही कळलं? हो, तिला काल भेटलोच मी. शिवाय आज पांढरे काकांचा फोन आला होता. म्हणाले की तिला डिस्चार्ज मिळालाय, घरी येते. अरे वा, धनाजी काका आले ना? हो, आले ना. खूप खुश आहेत म्हणे नातवाचं तोंड बघून. अर्धा तास फक्त रडत होते. खुश असतील नाही तर काय? त्यांनी त्यांच्या मुलाची आशाही सोडली होती. मुलगा आता मिळालाच, आता वर त्यांना त्यांच्या वंशाचा दिवाही मिळालाय. आपण म्हणतो ना, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, तसं झालंय त्यांचं. मुलगा तर मिळालाच, वर नातूही मिळाला. खरंच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नसेल. खरंय, माणसासाठी हे आनंदाचे दोन क्षण सुद्धा किती मौल्यवान असतात. नाही आता बघ ना, धनाजी काकांसारखा इतका श्रीमंत माणूस सुद्धा या क्षणांसाठी अगदी अगदी आसुसलेला होता. तुला सांगतो, कुबेराचा खजिना रिता केला ना तरी सुद्धा या क्षणांची किंमत करता येणार नाही, हेच खरं. सचिन, आपल्या आयुष्यात शार्दूलमुळे आला ना हा क्षण. वहिनी, दादा म्हणतो त्यात काय चुकीचं आहे? अगं, तू त्याचा राग करणं सोड. आता त्याला त्याची चूक कळली. तुम्ही दोघं तुमच्या जागी असेच अडून बसलात ना तर तुमच्यातले वाद कधीच मिटणार नाही. का म्हणून वहिनीने राग सोडावा? दादांनी त्यांचं वागणं बदलायला नको का? आधीच घरात एवढं मोठं रामायण झालंय आणि त्यात दादांना दुसरं मूल हवं, काय अर्थ आहे याला? काय हरकत? जगात काही एका घरामध्ये दोन मुलं नसतात का? अगं, देवयानीचा विचार करून म्हटला असेल तो. शेवटी तिलाही कोणी भाऊ बहीण नको का?
पण आधी बायकोशी वागण्याची ही पद्धत नव्हे. त्यांनी हात उगारला वहिनीवर मी स्वतः पाहिलं. अगं रागाच्या भरत काय मारेपर्यंत वाट बघायला हवी होती का? हर्षदा मला असं काही म्हणायचं. तुझ्या बोलण्याचा रोग तसाच होता आधी. हर्षदा उगाच भलत्या वाडावरती जाऊ. तू आधी बोलण्याच्या आधी विचार कर. आधी हर्षदा तुम्ही सगळं थांबवाल प्लीज. आधीच माझ्या आयुष्यात फक्त भांडणच आहे, त्यात तुम्ही नव्याने नका सुरू करू. तसाही माझ्यामुळे सगळ्यांना त्रासच होतो. तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. मी हात जोडतो तुमच्या समोर. तुम्ही आत्ता आपली जा इथून, मला एकटीला राहू द्या. वहिनी प्लीज हर्षदा जा प्लीज.